विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा नवा T20 कर्णधार कोण याची घोषणा अद्याप झाली नाहीये, पण 2020च्या छोट्या फॉर्मॅटसाठी रोहित शर्माचा कर्णधार म्हणून फेवरेट मानला जातोय. न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मालिकेआधी रोहित शर्माची T20 कर्णधारपदी निवड होण्याची दाट शक्यता. रोहित शर्माची कर्णधार म्हणून T20 कर्णधार म्हणून कामगिरी कशी राहिली आतापर्यंत, काही मॅचेसमध्ये त्यांनी जे आहे ते कॅप्टन्सी केलेली आहे, मात्र कायमस्वरूपी तो कॅप्टन होऊ शकतो असे चर्चा आहे गेल्या काही दिवसांमध्ये. आतापर्यंत त्याने 19 मॅचेसमध्ये 15 विजय भारताला मिळवून दिलेत ॲज अ कॅप्टन, T20 कॅप्टन, तर 4 पराभव त्याच्या पदरी आलेले आहे. आणि ह्याच रोहित शर्मा आपल्या सगळ्यांना माहिती IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे. 129 मॅचेस, 77 विजय, 51 पराभव, 1 अनिर्णित अशी त्याची IPL च्या मैदानातली ॲज अ कॅप्टन कर्णधार म्हणून कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा प्रवीण आमरे यांच्याकडे आपण जाऊया. हे स्टॅट्स आपण बघितले तर हा ऑब्व्हियस चॉईस आहे रोहित शर्मा, आणि मग इथून पुढच्या काळात फक्त कॅप्टन म्हणजे होईल हे तर ठीक आहे, पण कोणती मेन चॅलेंजेस त्याच्यासमोर असू शकतात, कारण आता कोहली ॲज अ कॅप्टन त्याच्या टीममध्ये असेल. पहिलं म्हणजे त्याचं पण स्वप्न असेल की त्याच्या अंडर आपण विश्वचषक ICC तेच त्याचं गोल असेल, कारण त्यांचे स्टॅट्स दाखवूनच देतात की IPL सारखी एवढी मोठी टुर्नामेंट 5 वेळा जिंकणं मला वाटतं हा सगळ्यात मोठा आहे. पण मला जो गेल्या 6 महिन्यातला रोहित वाटतोय तो जबाबदारी घ्यायला त्याला आवडते. तू बघितलंस की त्याच्याकडे टेस्टचं शतक नव्हतं, पण त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला, इंग्लंड दौऱ्यावर गेला, ॲज अ ओपनर खेळला. मला वाटतं ही जी त्यांनी जो पुढाकार घेतला ना हा महत्वाचा आहे, म्हणजे त्याला इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचं आहे आणि कठीण ह्याच्यात खेळायचं आहे. टेस्ट क्रिकेट आपण बघितलं की रोहितची क्षमता गुणवत्ता याबद्दल सगळ्यांचं, पण त्याच्या स्टॅट टेस्ट मध्ये नव्हतं, पण गेल्या ह्या 6 महिन्यात त्यांनी तेही सुधारलंय. मला वाटतं हा महत्वाचा आहे, कारण का त्याच्या तुझ्या टीममेटचा रिस्पेक्ट मिळतो की तू टेस्ट क्रिकेट साठी सुद्धा आहे, आणि तो ह्या महत्वाचे आपण जे 2 दौरे होते त्यात रोहित सुद्धा त्या संघात होता हे महत्वाचं आहे. आणि कर्णधार म्हणजे 100च्या वर हे करणं फार महत्वाचं आहे. आता पण त्याची जी छोटीशी कारकीर्द आहे, 19 मॅच म्हणजे मध्ये 15 विजय म्हणजे जवळजवळ 80% विजयाची त्याच्याकडे आहे, तो मला वाटतं हे म्हणून त्याची निवड होणं ही काळाची गरज असेल. बरोबर, पण मग येत्या काळामध्ये जसं आपण म्हटलं की वर्ल्ड कप खेळतोय आपण, रोहित पण आता जवळपास 33-34 वर्षाचा आहे, तर त्याचा वयाचा विचार करता येणाऱ्या काळामध्ये तो कॅप्टन असेल, तुम्ही त्याला वाढताना बघितलेलं आहे, त्याचा अपब्रिंगिंग म्हणून प्लेअर बघितलेलं आहे, तर कुठल्या गोष्टी या रोहितच्या स्ट्रेंथ पॉईंट ठरू शकतात आणि कोणत्या गोष्टी त्यांनी अंमलात आणायला हवेत? आणखी पहिली गोष्ट म्हणजे रोहितला मी Under-16 बघितलंय मुंबईला खेळताना, आणि तो त्याची जर्नी आहे ती मला वाटतं फार महत्वाची होती की तो जसा आला त्यानंतर त्याच्या जो सिरियसनेस आला, तो वर्ल्ड कपच्या संघात नव्हता त्यानंतर त्यांनी वर्ल्ड कपच्या संघात परफॉर्म करून आला, आणि आज इव्हन वन डे मध्ये पण 3 द्विशतक, मला वाटतं हा रेकॉर्ड सुद्धा फार मोठा आहे. आणि त्याची ही जी कामगिरी आहे ना व्हाईट बॉल मधली ती फार महत्वाची आहे. त्याच्याकडे प्लस पॉईंट म्हणशील तर त्याच्याकडे असलेलं स्किल, आपण नेहमी असं म्हटलं जातं की अरे रोहित खेळताना त्याच्याकडे भरपूर वेळ आहे, आणि फास्ट बॉलरला जर कोणाला शॉर्ट बॉल मारताना रोहित सारखा कोणी इंडियामध्ये आता चांगला प्लेअर नाही आहे, ह्या गोष्टी एफर्टलेस बॅटिंग करतो जी जमेची बाजू आहे म्हणजे, आणि फास्ट सगळे क्रिकेटिंग शॉर्ट असतात त्याचे, तो बघताना त्याच्याकडे असं एलिगन्स वाटतो बॅटिंग करताना, तो मला वाटतं ही फार महत्वाची आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कर्णधार चांगला असाल पण त्याआधी तुमच्याकडे बॅटिंग स्किल जे असतात ते महत्वाचे असतात, आणि आपण ती बघितलं, आपण अफगाणिस्तानच्या 141 पार्टनरशिप मध्ये रोहितचा क्लास दिसला आपल्याला, राशिद खान सारख्या गोलंदाजाला एका ओव्हर मध्ये 2 सिक्स मारले, आणि तोच क्लास आता ऍज अ कॅप्टन त्याला दाखवावा लागेल जर त्याच्याकडे कॅप्टन्सी आली तर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.